हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल गाईज. आज माझ्या घरी एक माझा मित्र आला गावाकडून. त्याचं नाव अजय बाळशंकर आहे. मग उद्या त्याचं ग्राउंड आहे पोलीसचं अंधेरीला. तर आता तयारी करून ठेवलं आहे सर्व. तुम्ही बॅग पण बघू शकता तिथं त्याचं ठेवलं आहे. मग सकाळी आता तो इथून निघणार आहे. तर आजचा मुक्काम तो इथं मुंबईला माझ्या घरी आला आहे. तर मग त्याला सर्व काय म्हणजे काय परिस्थिती असेल तिथं, कसं काय करायचं काय, मग त्याला ते सर्व जाणीव करून आम्ही दिलं आहे. मग तो आता लई खुश आहे. मग तुम्हाला उद्या सकाळी मी पुढचा व्हिडिओ दाखवेल, तो ग्राउंड कसं काय केला. अगर शक्यता अगर मला पॉसिबल झालं तर मी जाईल उद्या. तरी पण मी प्रयत्न करेल तुमच्यासाठी. तर आपण माझ्या मित्राला विचारतो. मी मित्र माझा भाऊच आहे तो. तर तो त्या चेहऱ्यावर बघा किती जंग जिंकलेली मुस्कान आली आहे त्याच्या. तर त्याला विचारू आपण की म्हणजे काय त्याचं मत आहे, त्याला कसं काय वाटतं आहे, काय करायचं आहे, उद्या ग्राउंड आहे त्याचं मनात काय चाललं आहे. तर आपण अजय बाळशंकरचं मत तिथं ऐकूया. अजय, तुम्ही आता बोला काय तुमचं मत आहे उद्याचं. बोला. हाय गाइस, तो मैं भाई मालूम की एक मिनट रुक जाओ. मालूम है बेडरूम में कहाँ. एक मिनट रुको, इनको बात करने दो. अजय आता तू बोल, आता तुला काय म्हणजे उद्याचं ग्राउंडचं कसं काय असणार, काय करणार, कसं जाणार, म्हणजे एक छोटंसं स्पष्टीकरण दे. म्हणजे लोकांना समजायला पाहिजे ग्राउंड म्हणजे काय आहे. तू कशासाठी मुंबई सोलापूरहून मुंबईला कशासाठी आला, आणि उद्या ग्राउंड आहे म्हणजे कशाबद्दल ग्राउंड आहे, कशाचा ग्राउंड आहे, म्हणजे आता यंग पिढीसाठी त्यांना पण म्हणजे ह्या व्हिडिओमधून त्यांना पण कळायला पाहिजे म्हणजे ग्राउंड म्हणजे काय आहे, म्हणजे कशासाठी तू ग्राउंड करणार आहे, म्हणजे तू इथपर्यंत आला मुंबईपर्यंत, मग उद्या जाणार आहे ते, म्हणजे तुझं एक सिम्पल स्पष्टीकरण तू याच्यामध्ये सांग. नंतर कशाला आता सांग, जसं तुला समजतं तसंच सांग, म्हणजे कसं तू कसं जाणार आहे तसंच सांग, म्हणजे तुला जसं माहिती आहे तसं, म्हणजे तू ग्राउंडसाठी कसं तू फॉर्म भरला, कुठून भरला, काय भरला, कसं केला, म्हणजे तेच सांगायचं तुला. तू फॉर्म कुठून भरला, म्हणजे जसं ग्राउंड ग्राउंड म्हणजे काय आहे, कसलं ग्राउंड आहे ते तू ते म्हणजे लोकांसाठी ज्या यंग पिढी आहे त्यांना पण कळायला पाहिजे ना, त्यांना पण समजलं पाहिजे ग्राउंड म्हणजे काय, मग ते तुला सांगायचं आहे. मग आता मी आता जे बोललो तुला समजलंच असणार मी काय विचारतोय. मग ते आता थोडं लाजत आहे, थोडं हा पहिल्यांदा व्हिडिओमध्ये असं त्याला विचित्र वाटतं आहे मी हा ब्लॉग करताना. मग त्याला ते समजी नाही काय बोलायचं आहे. तरी पण आपण परत एकदा ट्राय करू. अजय तू काय म्हणजे ग्राउंड काय तू सांग, तुला सिम्पल भाषेमध्ये तू सांग. तो लाजा लागलाय. तर मी बघतो, मी ग्राउंडबद्दल विचारून घेतो कसं काय, ट्राय करतो, तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवायचा प्रयत्न करतो. मित्रांनो, तर आता अजय थोडा स्टेबल झाला आहे, तो त्याला जरा अनकम्फर्टेबल होत होता काय बोलायचं काय नाही. तर आता तो ह्याच्यामध्ये त्याच्या माहिती सांगेल, कुठून आला, कसा आला, काय करणार, ग्राउंडचं काय आहे. तर चला आपण अजयच्या तोंडानेच आपण ऐकूया. मग अजय बाळशंकर, तुम्ही थोडं सांगणार कसं काय, ग्राउंडचं काय आहे, कसं आहे काय. तर पहिला तुम्ही तुमच्या नावाने सुरुवात करा. हॅलो, माझं नाव अजय शिवाजी बाळशंकर आहे. नाही, जोराने बोलतो. हॅलो,
हॅलो गाईज, मी अजय बाळशंकर, मी मुंबईला आलो होतो कारण माझं पोलीस कॉन्स्टेबलची फिजिकल टेस्ट होती 25 मार्चला. तर मी त्यासाठी आलो होतो. तर माझी 10:30 येतो तुम्हाला मरू या ठिकाणी. मला पण माहीत नाही ते ठिकाण पण माझा भाऊ योगेश भाऊ मला सगळं गाईड केलेला आहे. आता मी उद्या सकाळी ग्राउंडसाठी निघणार आहे. तर तिकडे जाऊन खूप वेळ लागले ग्राउंडला, त्यासाठी समोर जाऊन मला प्रोटीन वगैरे आणून दिलेलं आहे. ते बिस्किट आणून दिलं, व्हिडिओ पेपर प्रोटीन आणून दिलेलं आहे, कॅटगरी आणून दिलेलं आहे. तर मी उद्या ग्राउंडला जाणार आहे सकाळी 7 वाजता. वेलकम बॅक टू माय चॅनल. मित्रांनो, अजय बाळशंकर तो आपला ग्राउंडला गेलेला, तर तो जाऊन आला आहे. तर सकाळी 7 वाजता तो गेलेला माझ्या इकडून मरोळला, मग ग्राउंडचं ट्रेनिंग तो करून देऊन आला आहे. तर आपण त्याच्याशी संवाद साधूया आणि विचारूया काय म्हणजे कसं झालं, काय परिस्थिती होती, आजचा दिवस त्याचा कसा गेला, तो कसा गेला, काय झालं. तर आपण सुरुवातीपासून विचारू. काल त्याला मी ब्लॉगमध्ये विचारण्याचा प्रयत्न करत होतो पण त्याला जमलं नाही. तर मग आज आपण परत विचारूया त्याला. हॅलो मिस्टर अजय, तुम्ही आता बोला, हसू नका, सांगा प्रेमाने बोल. चल बोल, जेवायला येत नाही, बोलायला येत नाही, मग कसं रे, मग तू गेला कुठं, कसा आला, कसा गेला ते सांग. म्हणजे तू कुठून आला, तुझं शिक्षण किती झालं ते पूर्ण बराबर सांग ना. सॉरी गाईज, खोकला लागला मला. तर सॉरी, तर अजय सांगणार आहे. मिस्टर अजय तू सांग. अजयला पण खोकला लागला, मी जरा असं ऍक्टिंग केला तुला खोकलाचा. हे बघा, आरायना नाही. तर चला आपण डिटेलमध्ये बोलूया ग्राउंडबद्दल. मिस्टर अजय बाळशंकर, तुम्ही आता जनताला सांगा, पब्लिकला, की काय म्हणजे काय कसं काय, तुम्ही लाजू नका म्हटलं बोला. चला, अरे बोलायला खोकला लागला, बोल बोल रे राजा, मला पण खोकला लागायला लागला. चला गाईज, या जे बोल, चल लय गडबड काय बोलू. अरे तुझं नाव सांग पूर्ण, कसं काय आला, कुठून आला. चला कोण येतो. हॅलो गाईज, हिला बघा, हे आहे आकांक्षा. आकांक्षा इधर आ जाओ. आकांक्षा, चला आपण आता परत एकदा स्टार्ट करूया. अजय लाजा लागलाय, तर त्याचं लाजाचं कमी झालं नाही. डान्स करायला लागलाय, लॉग लय मोठा चाललाय, लोक पर्सन होतात. बोल, अजून थोडा टाइम द्या मित्रांनो, तो स्टेबल होईना बोलण्यासाठी. त्याला वाटतंय की दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी जाऊन ब्लॉग काढूया. तर तुमच्यासाठी एक स्पेशलच येणार आहे डिटेल व्हिडिओ, पण हे व्हिडिओ मध्येच असणार, दुसरा मी व्हिडिओ नाही करणार. हॅलो मित्रांनो, परत एकदा त्याच व्हिडिओला कंटिन्यू करत आहे. तर चला मित्रांनो, परत एकदा त्याच व्हिडिओला कंटिन्यू करत आहे आपण. तर ते अजयला आपण विचारूया, तर तो स्टेबल नव्हता 2 दिवसापासून. मग त्याला विचारूया आपण. अजय, तुझा अनुभव जरा तू शेअर कर, म्हणजे कसं काय काय आहे ते बोल एकदा मध्ये हे व्हिडिओचा. अरे काय बोलू, म्हणजे हेला समजे ना काय बोलायचं, हेला शिकून शिकून मी दमलो आहे. अरे तू काय केलं ते सांग. चल तुझं तेच ते सांग, ते ग्राउंड कसं काय काय आहे ते सांग. जोराने बोल ग्राउंड. तर अजय, तुझं ते ग्राउंड तू सांग, कसं काय तुझा एक्सपिरियन्स सांग.
अरे असू नका, लोकांना माहिती पाहिजे. हे बघा कसं लाजा लागलं. आता किती वेळा मी कन्व्हिन्स करणार मित्रांनो. तुमच्यासाठी मी काय स्पेशल व्हिडिओ काढण्याचा म्हणजे मी ट्राय करत आहे. नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू द्या. तर अजय तू सांग यांना ग्रामचं पूर्ण डिटेल्स कसं काय. जरा जोराने बोल. पाच मिनिटं थांबायला बोलले. थांबा पाच मिनिट. तर आपलं पाच मिनिटं झालं आहे. अजय आता परत स्टेबल झालं. चालू तू सांग काय झालं कसं काय ते सांग. याच्यामध्ये समजणार ना. अरे याच्यात विचार करायचं काय गोष्ट आहे. तू ग्राउंडला गेला म्हणजे पोलीसच्या याच्यासाठी ट्रेनिंगसाठी फिजिकल. मग ते सांग तू सर्व फिजिकल ट्रेनिंगसाठी कसं गेला का. म्हणजे तू कुठून आला, कसा आला, तुझा ट्रॅव्हलिंग तू कसं केला, कुठून कुठला ट्रेन पकडला, तिथे गेल्यानंतर किती टायमाचं फिजिकल ट्रेनिंग होता, ते सर्व डिटेल्स तुला सांगायचं आहे. तर मित्रांनो चला अजय तू पूर्ण माहिती तुझा सांग कसं काय. अरे चालूच आहे. तू बोल ना, जनता बघायला लागली आहे तुला. जनता ऐकण्यासाठी उत्सुकता आहे. चला बोला. मग तू कसा आला, कुठून आला, ते सर्व माहिती सांगायचं मध्ये. सोलापूर. सोलापूर वरून तू कसा आला इकडे मुंबईला. मग ट्रेनने आला. तर आता माझा भाऊ लागतोय. तर आज दोन दिवस तो इतर म्हणजे माझ्याकडे राहिला आहे मुक्कामसाठी. मग तो आता ग्राउंडला गेलेला काल. किती तारखेला गेलेला, 25 ना. 25 तारखेला तो सकाळी ग्राउंडला गेलेला. आणि ग्राउंड म्हणजे काय सांग. ग्राउंड म्हणजे फिजिकल टेस्ट होती. म्हणजे कशाची फिजिकल टेस्ट होती. मग पोलीस भरतीची फिजिकल टेस्ट होती. तर ग्राउंड होती तो 25 सकाळी गेलेला. मग ते ग्राउंड तुझं कुठं होतं. मरोळ. मरोळ या ठिकाणी ग्राउंडचं ट्रेनिंग फिजिकल टेस्ट होता. मरोळ हे जे आहे अंधेरी लोकेशनला येतं. मग तू म्हणजे आता सध्या कसं तू मरोळला कसं गेला का ते सर्व होता. मरोळला. मग तिथं पोहोचल्यानंतर तुझा काय म्हणजे काय अनुभव झाला का. ते बघून तुला काय कसं वाटलं ते ग्राउंडला. शंभर मीटर काय झाला. म्हणजे पहिला तिथं गेल्यानंतर त्यांचा गोळा ना. गोळा फेकचा फिजिकल टेस्ट होता. तर ते गोळा फेकायचा. मग ते किती मीटर पर्यंत होता. साडेआठ मीटर पर्यंत गोळा फेकचा तो पहिला एक राऊंड होता. त्याच्यानंतर 100 मीटरचं रनिंग होता. मग 100 मीटरच्या रनिंग नंतर 16 मीटरचं रनिंग. मग हे जर निकालते लोक तिथंच जागेवर देतात म्हणजे कसं असतं हे. अच्छा 50 तुम्हाला किती मार्क्स भेटले. तर हे जे फिजिकल टेस्ट ग्राउंडचे जे पोलीस भरतीचे असतं ह्याच्यामध्ये तुम्हाला पहिला गोळा फेकचा टेस्ट होतो. साडे अच्छा अच्छा. मग पहिला 100 मीटर रनिंग नंतर मग गोळा फेक. ऊन जात असल्यामुळे पहिला गोळा फेकचं ट्रेनिंग लवकर घेतलं म्हणजे ते एक्झाम टेस्ट. मग त्याच्यामध्ये 8.5 मीटर पर्यंत फेकायचं गोळा फेक. त्याच्यानंतर 100 मीटरचं रनिंग. मग त्याच्यानंतर 1600 मीटरचं रनिंग. मग ही फिजिकल ग्राउंड टेस्ट असते पोलीस भरतीमध्ये. तर ह्याच्यामध्ये 50 ते लोक मार्क्स आपल्याला देतात. मग आज तुम्हाला किती मार्क्स भेटले. तर अजयला 25 भेटले. मग हे जे पोलीस भरतीचा फॉर्म तुम्ही कुठून भरलेला, कसा भरलेला. म्हणजे सोलापूर मधून भरला म्हणजे कसा. ऑनलाईन होता, ऑफलाईन होता. मग तुम्हाला हे माहिती कुठून भेटली पोलीस भरतीचा फॉर्म चालू झालाय. पोलीस भरतीचा फॉर्म माझ्या मित्राने माहिती दिली.
अच्छा मध्ये प्रत्येक म्हणजे कसं क्वार्टरली फॉर्म येतो वर्षातून येतो सहा महिन्यातून येतो म्हणजे आता परत आता कुणाला फॉर्म भरायचा असेल पोलीस भरतीच्या ग्राउंडसाठी मग ते लोक कसं भरते त्यांना तुमचं जरा माहिती तुम्ही सांगू शकता ते कसं वेबसाईटवर कधी येतं काय येतं काय एवढ्या दिवसातून पहिल्यांदाच भरते आणि मग ते फॉर्मचं जे माहिती आहे ते आपल्याला कसं कळणार म्हणजे आता कसं समजणार आपल्या मित्राला तर जे फॉर्म जे आहे पोलीस भरतीचे ते न्यूजपेपर वगैरे न्यूजपेपरमध्ये किंवा पोलीस भरतीच्या वेबसाईटवर आपण जाऊन चेक करायचं तर डेली आपण अपडेट राहायचं आणि चेक केल्यानंतर आपल्याला माहीत पडतं की ग्राउंडचं कधी आहे कोणी सर्कलमध्ये फ्रेंड सर्कलमध्ये असेल तर ते त्यांच्याकडून पण तुम्हाला अपडेट भेटेल मग हे जे फॉर्म तुम्ही भरला पोलीस भरतीचा ग्राउंडसाठी तर हे वेबसाईट वेबसाईटचं नाव काय काय वेबसाईट होतं हे सांगू शकता अच्छा अच्छा ठीक आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये म्हणजे व्हिडिओच्या ह्याच्यामध्ये मी टाकेल आपला वेबसाईट जे चेक करून तुमच्यासाठी तर ग्राउंडचा अजून काय एक्सपिरियन्स होता तुमचा तिकडे गेलेला तुम्ही ते सांगू का ग्राउंडसाठी खूप खूप मोठं आले होते आणि भरती आज म्हणलं तर एका जागेसाठी कमसेकम 100 ते 150 मुलांची जागा काहीतरी 11,00,000 फॉर्म आले होते सर सांगत होते तिथले आणि जागा पण खूप कमी आहेत कारण भरतीवरचे चान्सेस खूप कमी आहेत अच्छा मग तिकडं जे ग्राउंडचे जे ट्रेनिंग होते फिजिकल ते कमीत कमी किती तास लागतात किती तासामध्ये म्हणजे सर्व फिजिकल ट्रेनिंग कम्प्लीट होतं म्हणजे मी गेलो होतो 10:30 आणि नंतर माझं सर्व कम्प्लीट झालं 4 वाजे मला सर्व कम्प्लीट होतं अच्छा म्हणजे ट्रेनिंग असं की प्रत्येक नंबर वाईज होतं म्हणजे जे गट करतात 50-50 मुलांचे गट करतात अच्छा मग तुमचं ट्रेनिंग म्हणजे तुम्ही सकाळी 10:00 गेलं तर 4:00 संपली आणि तुम्ही गेलेलं तेव्हा तिथं किती लोक आलेले टोटल किती मुलं होते खूप सारे होते खूप सारे होते मग आता मग हे तुम्हाला आता 50 पैकी 25 मार्क्स भेटलेत मग हे निकाल म्हणजे पासमध्ये आलं म्हणजे फेलमध्ये आलं म्हणजे कसं म्हणजे तुम्हाला ते समजलं का काय म्हणजे त्याचं रिझल्ट आहे मग आता ते मेरिट लिस्ट कधी लागणार मग ते ऑनलाईन समजतं का ते आपण जिथून फॉर्म भरलं तिथून जाऊन परत ते वेबसाईटवर जाऊन आपण चेक करायचं की आपलं त्या लिस्टमध्ये आपण इलिजिबल झालोय का नाही झालोय ते आपल्याला कळतं मग त्याच्यानंतर मेरिटमध्ये लिस्टमध्ये आपलं नाव आल्यानंतर मग त्याची पुढची प्रोसिजर काय मग त्याचं पुढचं ट्रेनिंग कसं काय होतं अच्छा म्हणजे ह्याच्या पुढचं रिटर्न एक्झाम होतं मग रिटर्न एक्झाममध्ये क्रॅक केल्यानंतर मग डायरेक्ट जॉईनिंग आहे तर मित्रांनो आता अजय भालशंकरनी आपल्याला सर्विस सविस्तर माहिती दिली आहे तर पोलीस भरतीसाठी एक ग्राउंडचा आपल्याला फिजिकल टेस्ट द्यावं लागतं तर ह्याच्यामध्ये त्यांनी सर्व डिटेल्स व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं पण मला खूप वेळ लागला ह्यांना ह्यांच्याकडून विचारायला कन्व्हिन्स करायला कारण हे कम्फर्टेबल होत नव्हते की व्हिडिओमध्ये कसं सांगू तर मला हे माहिती घेण्यासाठी 2 दिवस लागलं मी स्पेशल तुमच्यासाठी हे माहिती घेऊन म्हणजे तुमचा तुम्ही कोणी पण तुमचे रिलेटिव्ह नातेवाईक या फ्रेंड या कोणी कोणाला पोलीस भरतीमध्ये ग्राउंड करायचं असेल मग हे डिटेल माहिती मी लाईव्ह अजयकडून विचारून ज्यांनी त्यांनी लाईव्ह केला आहे एक्सपिरियन्स घेतला आहे ग्राउंडचा तर ते तुम्हाला दिलं आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कारण मी हा व्हिडिओ घरातून शूट करतो आहे कुठे मी काय सेटअप रेडी केला नव्हता कारण ह्याच्यापाशी पण वेळ नव्हता याला लवकर जायचं होतं तर मला ह्याच्यातली माहिती तुम्हाला शेअर करायची आहे करून मी 2 दिवसापासून ट्राय करत होतो ह्याच्याकडून माहिती घेण्यासाठी तर मला डिटेल भेटला
तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि थोडं बॅकग्राऊंडमध्ये माझ्या घराचा आवाज पण आलाय तर थोडा तुम्ही समजून घ्या. नो कॉपीराइट सॉन्ग. तुम्हाला काय व्हिडिओ काय समजला नसेल काय प्रॉब्लेम असेल ग्राउंड या पोलीस भरतीचा विषय फॉर्म भरायचा का असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये मला कळवा. मी तुमच्यापर्यंत डिटेल्स मी तुम्हाला पाठवणार माझ्या कमेंट थ्रू. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि काय डिटेल्स वगैरे आहे कुठला पार्ट हा व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडासा कॉमेडी या एंटरटेन वाटतोय तर मला कमेंट करून सांगा. तर माझा पण ह्याच्यासोबत व्हिडिओ काढून व्हिडिओ बनवताना मला पण थोडासा खूप टाईम लागला. तर तुम्हाला आवडला असेल तर मला सांगा. तर आता मिळूया आपण एक नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन काहीतरी कंटेंटसोबत. तर आतासाठी बाय बाय जय हिंद. तुला काय बोलायचं दोन शब्द तुम्ही बोलू शकता. बाय बाय बोल जाणतात. बाय बाय. ठीक आहे आता कधी येतील आता पोलीस बनल्यानंतर येतील. तर आता बघूया आता आजचं काय लागतो. चला बाय बाय. लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा. लाईक सबस्क्राईब शेअर.